राजेश माने यूट्यूबवरील बातमी.in या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आत्ता आपण आहोत पुणे मुंबई रस्त्यावर, ज्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं दूध केंद्र जे आहे तुम्ही माझ्या मागं बघत आहात. या चौकामध्ये हा पुणे मुंबई रस्ता जो आहे आपण बघत आहात. पिंपरीवरनं पुणे शहराकडे जाण्याचं वाहतूक आहे हे संपूर्ण या ठिकाणी आहे. हे समोर जे आपण बघत आहात हे शासकीय दूध केंद्र, जे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं दूध आपल्याला आरेचं जे आहे तयार होतं. आणि हा संपूर्ण जो रस्ता आहे हा पुणे शहराकडे वाकडेवाडीकडे जाणारा रस्ता आहे. या संपूर्ण रस्त्याच्या डाव्या बाजूला जे आपण एक मोकळी जागा बघताय, या मोकळ्या जागेमध्ये नियोजित एसटी स्टँड, जो शिवाजीनगरचा एसटी स्टँड आहे, हा शिवाजीनगरचा एसटी स्टँड या ठिकाणी स्थलांतर केला जाणार आहे अशी चर्चा या भागामधील नागरिकांमध्ये आहे. हा जो भाग आहे हा दूध डेअरीचा साठी राखीव असलेला भाग आहे. नुकत्याच एसटी महामंडळाच्या लोकांनी या भागात सर्व्हे केलेला आहे आणि ही जागा शिवाजीनगरचा जो एसटी स्टँड आहे तो या भागात स्थलांतरित करण्यास काही हरकत नाही असा त्यांनी आवाज दिलेला आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर असंख्य झाडं आहेत. अंदाजे 650 झाडं या भागामध्ये आहेत. 7-8 एकरचा हा संपूर्ण पट्टा आहे आणि ह्या भागातनं जो पुणे मुंबई रस्ता आहे या ठिकाणी वाहता रस्ता आहे. या स्थलांतर होणाऱ्या एसटी स्टँडला या भागातील नागरिकांचा विरोध आहे. पुणे मुंबई रस्ता मुळा रोड हा भागातील रहिवाशांनी जी एक संघटना तयार केलेली आहे, या संघटनेमध्ये या भागातील विविध रहिवाशी जे आहेत सोसायटी ओनर्स आहेत ते एकत्र येऊन त्यांनी या बसस्थानकाला या ठिकाणी स्थलांतर करण्यास विरोध केलेला आहे. 2 महिन्यापूर्वीच एका वृत्तपत्रामध्ये या संदर्भातली बातमी प्रसिद्ध झालेली होती की शिवाजीनगरचा जो बसस्थानक आहे त्या शिवाजीनगरच्या बसस्थानकामध्ये मेट्रोचं काम करायचं आहे. मेट्रोचं अंडरग्राऊंड स्टेशन या ठिकाणी तयार होणार आहे, त्यामुळे तेथील बसस्थानक एसटी स्टँड जो आहे तो स्थलांतरित केला जाणार आहे. तो स्थलांतरित करण्यासाठी शासकीय दूध योजनेची जी जागा आहे, योजनेच्या एक्झॅक्टली समोरची जी जागा आहे ती या एसटी स्टँडसाठी देण्यात आलेली आहे. मात्र या रस्त्यावरील जे सोसायटीचे लोक आहेत, सोसायटीमध्ये राहणारे लोक आहेत, यांनी या संदर्भात विरोध केलेला आहे. हा नक्की विरोध काय आहे आणि कशा करता आहे हे आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. डॉक्टर किरण, एकता पार्क पुणे मुंबई रस्ता इथे राहायला गेली 40 वर्ष. त्याआधी पण ट्रीत अपार्टमेंटला 50-60 वर्ष आम्ही या बघत राहतो. आमच्या शेजारच्या जो डेअरी प्लॉट आहे तिथे एसटी स्टँड शिवाजीनगरचं स्थलांतर करायचं असं ऐकिवत आलं. आज इट इज आमच्याकडे ह्या रस्त्याचा रोज गजबजलेला असतो. संध्याकाळी ट्रॅफिक जाम असते, टू व्हीलरना कसं तरी वाकडं तिकडे करत पुढे न्यावं लागतं. शिवाजीनगरला इथे आम्ही येताना पाहतो की एसटी स्टँडला गाड्या वळवताना बॅरिकेड लावून मसबागेटून वळवायला लागतात किंवा वाकडेवाडीला PMTमुळे तसंच ट्रॅफिक जाम असतो. एवढे मोठे मोठे चौक असताना देखील इथे पुन्हा बॉम्बे रोडला जर ते हल्लं तर भयंकर जीणं हराम होऊन जाईल, रस्ता क्रॉस करणं मुश्किल होईल, स्त्रिया मुलांना तर अपघात निश्चितच बाग होऊन जाईल. त्यामुळे ह्या गोष्टीला आमचा प्रखर विरोध आहे. माझं नाव दिनेश द्वारकादास शाह, मी गेले 35 वर्ष या भागात राहतो. इथं जे शिवाजीनगर एसटी स्टँड प्रस्तावित आहे असं पेपरमध्ये आलेलं होतं, त्यासाठी आम्ही सोसायटीतील पुणे मुंबई रस्ता रहिवासी संघ या नात्यानं सर्व आमचा या प्रकल्पाला विरोध आहे. या सर्व प्रत्येक सोसायटीच्या ज्या सोसायट्या आहेत त्या प्रत्येक सोसायटीच्या चेअरमननी आणि सेक्रेटरीनी सगळे हे आमदार विजय काळे, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, राज्यसभेचे आमदार विधानसभेचे आमदार अनिल भोसले, नगरसेविका रश्मताई भोसले या सर्वांना या अर्जाच्या प्रती दिलेल्या आहेत. तरी याचा अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. मेट्रो जो आहे पुणे मेट्रो, त्या मेट्रोलाही अर्ज दिलेला आहे. तरी आमच्या या सर्व अर्जांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आणि या सोसायटीतील रहिवाशांचा पूर्ण विरोध आहे या प्रकल्पाला. विकास कामाला आमचा हे नाहीये, पण आम्ही ज्या इथं राहतो गेले 35 वर्ष हा एसटी स्टँडचा आम्हाला एवढा प्रचंड त्रास होणार आहे, तर त्याची तुम्ही काळजी घ्यावी. मी तुषार गांधी,
माजी उपाध्यक्ष खडके कॅन्टोन्मेंट बोर्ड. मी या भागात म्हणजे मुंबई पुणे रोडला गेल्या 15 वर्ष आमचं वास्तव्य आहे. गेल्या 10-15 वर्षांपूर्वी ज्या आम्ही इथे राहायला आलो त्या काळ आणि आजचा काळ हा ह्या मुंबई पुणे रोडची ट्रॅफिक आपण सगळ्यांनाच माहिती आहे की इतक्या मोठ्या ट्रॅफिकमध्ये कसं लोक जीव मेटापोटी होऊन जातात आणि अशा ह्या ट्रॅफिकमध्ये अजून भरीस भर म्हणून हा एस टी स्टँड जो शिवाजीनगरचा आहे तो ह्या भागात म्हणजे गव्हर्नमेंट मिल्क स्कीम डेअरी आरे डेअरी ह्या इथे शिफ्ट करण्याचं काहीतरी प्रयोजन आहे असं आम्हाला कळलं आहे आणि न्यूजपेपरला वगैरे सगळीकडे माहिती होती. ह्या प्रकल्पाला आमच्या सगळ्यांचा विरोध आहे कारण मुंबई पुणे रोडची ट्रॅफिक आत्ताच इतकी भयंकर असते की संध्याकाळी 4-5 वाजल्यानंतर इथून चालणं मुश्किल होतं आणि इथून जर हजारो जर एस टी बसेस ये जा केली तर ह्या पूर्ण परिसराचा काय परिस्थिती होऊन जाईल आणि आम्हा सर्व ग्रामस्थांचा रहिवाशांचा जगणं मुश्किल होईल. इथे अनेक ज्येष्ठ नागरिक आणि परिसरात असलेली ह्या भागात असलेली जुनी झाडं ही जर पाहिले 650 ते 700 झाडे इथं आसपास आहेत आणि या झाडांना सगळ्यांना हे काढावं लागणार तरच इथे एसटी स्टँड होऊ शकतं. तरी आमचा सगळ्यांचा म्हणजे आजूबाजूच्या सर्व सोसायट्या इथून गोदरेज सोसायटी पासनं अश्विनी सोसायटी एकदा सागर सोसायटी आणि अपार्टमेंट प्रतिभा सोसायटी या सगळ्या सोसायटीच्या नागरिकांचा ह्याला विरोध आहे आणि आम्ही सर्वजण जर हा प्रकल्प इथं राबवला गेल्याचा प्रयत्न झाला तर आंदोलन करू. रहिवासी आहे आणि जे एस टी स्टँडचा जो प्रकल्प होता ऐकूयात आहे म्हणजे तात्पुरता स्थलांतरित होण्याचा जो प्लॅन आहे गव्हर्नमेंटचा आणि ते ऍक्च्युली जवळजवळ 600 ते 650 झाडे आहेत आणि ही झाडं जर उठून काढून आणि त्याच्या स्थलांतरित करून तात्पुरता जर प्रोजेक्ट करणार असेल तर तो निसर्गाच्या दृष्टीने पण घातक आहे आणि त्याला आमचा सदर विरोध आहे. आणि आम्ही महिला मंडळी इथं जे मुलांना ने आण करतो शाळेत जाणं भाजी आणणं हे टू व्हीलरवरती करतो आणि जर इथं एस टीचा झाला वावर झाला तर आम्हाला यायला जायला त्रास होऊ शकतो आणि अपघाताची प्रचंड शक्यता आहे. त्यामुळे आमचा ह्या पूर्ण विरोध आहे. अलीकडच्या काळात जे झालेले कमर्शियल बिल्डिंग ऑलरेडी इथे वाढलेले आहेत लोक प्रतिनिधी ज्या बिल्डिंग कमर्शियल झालेले आहेत त्याच्यामुळे आलेले खाद्यपदार्थ विक्रेते अवैध धंदे त्याच्यानंतर हातगाडीवाले या खाजगी बसस्थानकाचे झालेले इतर स्थलांतर या सगळ्या प्रॉब्लेममुळे आमचं जगणं ऑलरेडी अवघड झालेलं आहे आणि हे जर प्रस्तावित ह्या जागेत जर बस स्टँड झालं तर इथून पुढे मग आमचं फारच अवघड परिस्थिती होईल. तर तेव्हा आमच्या सगळ्या सोसायट्यांचा आमचा ह्या प्रकल्पाला विरोध आहे तेव्हा याचा गांभीर्यपूर्वक विचार करावा नाहीतर आम्हाला आमच्या मार्गांना पुढे कायदेशीर पद्धतीने सुद्धा आम्ही पुढे जाण्याचा विचार करतो. आता आपण जे बघत आहात समोर वांदेवाडी मागे येणाऱ्या गाड्या ज्यांना जर परत न्यूटन घ्यायचा असेल किंवा जायचं असेल तर हे बघा हे अक्षरशः जीव मुठीत धरून या गाड्यांना इथून प्रवास करावं लागतं कारण की पुण्यावरनं येणारं जे ट्रॅफिक आहे ते हेवी ट्रॅफिक या ठिकाणी येत असतं. त्याचप्रमाणे पिंपरी मार्गेसुद्धा जे ट्रॅफिक येतं ते या ठिकाणी प्रचंड फ्लो या ठिकाणी आहे. शासकीय डेअरी समोरचा आपण थोडक्यात समोर जे बघताय हे आत्ता जे या छोट्या छोट्या गाड्यांना वाहतूक करण्यामध्ये जो धोका निर्माण आहे जर एस टी स्टँड या ठिकाणी आलं तर नक्की काय होईल असा प्रश्न या भागातील नागरिकांना भेडसावत आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकल्पाला आता विरोध करायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी पिंपरीवर येणारी जी वाहतूक आहे या गाड्यांचा जो फ्लो आहे सातत्याने हा पुणे मुंबई रस्ता वाकडेवाडी चौकांमध्ये मर्यादा गेट या भागामध्ये हेवी पद्धतीने जाम असतो. सतत वाहतुकीचा फ्लो असल्यामुळे या भागात जे रहिवासी राहतात सोसायटीमध्ये जे नागरिक राहतात त्यांना हा रस्ता क्रॉस करणे खरोखरच जिकिरीचे झालेले आहे. त्यामुळे एस टी महामंडळाने मेट्रोने हा जो प्रस्ताव या ठिकाणी केलेला आहे हा या ठिकाणी न करता पुढे जे मोकळ्या जागा आहेत त्या मोकळ्या जागांमध्ये त्याचं स्थलांतरित करावं आणि त्या ठिकाणी त्यांचा हा प्रकल्प हलवावा. त्यामुळे झाडांची सुद्धा पर्यावरणाचं सुद्धा नुकसान होणार नाही आणि नागरिकांचाही प्रश्न सुटेल. तसेच ज्या एस टी गाड्या आहेत त्यांना रस्ता ओलांडण्यासाठी जो लागणारा कष्ट करावे लागतात ते यापुढे भेडसावणार नाही. आणि
ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांना जो रस्ता ओलांडावा लागतोय हा जीव मुठी धरूनच रस्ता ओलांडावा लागतो. या ठिकाणी पादचारी मार्ग किंवा ह्या दुचाकी ज्या आहे आपल्याला दिसतात त्यांना सुद्धा रस्ता ओलांडताना बराच वेळ थांबावं लागतं आणि यांना अक्षरशः जीव मुठी धरून रस्ता क्रॉस करण्यासाठी थांबावं लागतं. हे आपल्याला या आता जर ही गर्दी आहे जर एस टी स्टँड त्या ठिकाणी आला तर नक्की काय होईल अशी परिस्थिती भीती या भागातील नागरिकांना वाटत आहे. बराच वेळ झाला या पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासुद्धा शक्य होत नाही आहेत, बराच वेळ वाट बघावी लागते. त्याचप्रमाणे ह्या पिंपळीवरनं आलेल्या गाड्या ज्यांना टर्न मारायचा आहे तो या गांडीव शासकीय दुटेरीच्या समोरनं जो सर्कल आहे या ठिकाणावरनं सर्कलवरनं टर्न मारतात त्यांनाही यासाठी वाट बघत थांबावं लागते आणि या ठिकाणी अपघाताची दाट शक्यता निर्माण होते.